नमस्कार गडकरी साहेब, नमस्कार. उद्या तुमचा गोवा दौरा आहे, एका फ्लायओव्हरचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही गोव्यामध्ये येत आहे. मी एका अशा जागेवर आहे ज्या प्रोजेक्टसाठी तुम्ही कोटी कोटी दिले होते. गडकरी साहेब, नको आम्हाला तुमचं हे डेव्हलपमेंट, नको नको आम्हाला हे डेव्हलपमेंट. आमची आमची रानं कबार केली गडकरी साहेब, आमची शेतं कबार केली. सगळं समाप्त झालंय गडकरी साहेब, काही उरलं नाही. आता आमचे डोंगर कट करून ही परिस्थिती आणली आहे या लोकांनी. तुम्ही कोटी कोटी दिले खरे, तुमचे विचार चांगले होते, मला तुमच्याबद्दल आदर आहे. तुमच्या मनात डेव्हलपमेंट करायचं होतं, पण हे कॉन्ट्रॅक्टर्स, हे राजकारणी यांच्या सगळ्या कमिशनामुळे हे डेव्हलपमेंट डिस्ट्रक्शन होऊन पडलं. गडकरी साहेब, डिस्ट्रक्शन होऊन पडलं. आमच्याकडे आता काही उरलेलं नाहीये. आता नको डेव्हलपमेंट, नको, पाया पडतो तुमच्या, पाया पडतो. गडकरी साहेब, नको आणखी डेव्हलपमेंट. हे जे MVR ने डेव्हलपमेंट केलं ते आम्ही बघितलं. हजार हजार कोटीचा डेव्हलपमेंट, रस्त्यावर पाणी साचलं आहे. सामान्य माणूस जो कामाला सकाळी जातो उठून, या पोटासाठी जो कामाला जातो त्याला हे सगळं सामोरे जावं लागतं. संध्याकाळी तो घरी पोहोचणार की त्याला माहीत नसतं. गडकरी साहेब, हे तुमचं डेव्हलपमेंट आम्हा मिडल क्लास लोकांना महाग पडलं आहे, सारखं महाग. हे मी तुम्हाला आता कशाला हे सगळं हे करून दाखवतोय, कारण उद्या जेव्हा मी तुम्हाला भेटायला येणार तेव्हा हे आमचे पोलीस, हे राजकारणी मला तुम्हाला भेटायला देणार नाही, देणारच नाही. कारण मी सत्य सत्य तुम्हाला सांगणार, सत्य सत्य बोलणार, सत्य सत्य गोव्याची परिस्थिती सांगणार. गडकरी साहेब, आमची आज परिस्थिती गोवेकरांची खूप वाईट आहे सारखी. आमच्या जवळ फक्त आता उरलेली आहे भीक मागायची पाळी. भीक ही माती घेऊन भीक मागतो, ही माती घेऊन भीक मागतो. आमची रानं संपवू नका, आमची शेतं संपवू नका, आमची झाडं संपवू नका, आमची जी जंगली जनावरं आहेत त्यांना संपवू नका. आज तुमच्या सरकारने सगळी विटंबना करून सोडली आहे. मोपा एअरपोर्ट जो बांधला आहे तिथे 2-3 लाख झाडांची कत्तल करून आज ते सगळं पाणी आमच्या घरात घुसत आहे, गावात घुसत आहे. गडकरी साहेब, मी पाया पडतो तुमच्या, पाया पडतो, नाग रगडतो, नाग रगडतो. आम्हाला डेव्हलपमेंट नको, नको आम्हाला तुमचं डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट बघितलं आम्ही, आम्हाला माहीत नव्हतं डेव्हलपमेंट असं असतं म्हणून. जर डेव्हलपमेंट असं असतं तर पाया पडतो, नको हे डेव्हलपमेंट. तुम्ही जरा आमच्या CMC बोला, त्यांच्या बरोबर चर्चा करा. परत परत ते दिल्लीला जातात, तिकडे काय बोलून येतात ते आम्हाला माहीत नाही. आज पूर्ण गोव्याभर बुट्टीची परिस्थिती आलेली आहे, रिटर्निंग वॉल्स पडलेले आहेत. हे बघा सगळं काय दृश्य आहे ते. हे सगळं नरक होऊन पडलं आहे गडकरी साहेब, नरक होऊन पडलं आहे. याला सगळे जबाबदार आमचे राजकारणी आणि तुमचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, ज्या लोकांनी हे चीप क्वालिटीचं काम केलं आहे, ती लोक जबाबदार आहे. आज माझी स्टेट 30,000 करोडाच्या वर कर्ज आहे. कुणासाठी? कुणासाठी? या डेव्हलपमेंटसाठी. पण डेव्हलपमेंट चांगलं झालं आहे नाही? नाही. या एक पावसामध्ये हे सगळं दृश्य, एक पावसामध्ये. सो गडकरी साहेब, मी तुमच्या पाया पडतो. हे असलं डेव्हलपमेंट आम्हाला देऊ नका, असलं डेव्हलपमेंट आम्हाला देऊ नका. आमची परिस्थिती जाणून घ्या. गोवा एक सुंदर, एक स्वर्ग आहे, त्याचा नरक करू नका, नरक करू नका.